नमस्कार, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी शिल्पा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे संडे आणि आज आम्हाला म्हणजे काहीतरी ब्रेकफास्टचं प्लॅनिंग नव्हतं माझं काय करायचं ते. तर इथे मी इन्स्टंट असे रव्याचे उत्तपे बनवणार आहे. त्यासाठी मी दोन वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा, आणि त्यामध्ये एक वाटी दही टाकलेलं आहे. तर आता मी जास्त पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेणार. 10 मिनिटाला त्याला साईडला ठेवणार आहे. तर ते लगेच म्हणजे आपल्याला रवा माहिती आहे पाणी सोक करून घेतो. तर इथे बघा तुम्ही बॅटर रेडी झालेलं आहे माझं. आता हे मी साईडला ठेवते, झाकण ठेवून जवळपास 10 मिनटं ते होईपर्यंत मी उत्तप्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेणार आहे. तर यामध्ये मी ओलं नारळ, फुटाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि काय बस मीठ त्यात तेवढं टाकलेलं आहे. आणि मिक्सरला ते बारीक करून घेते. चटणी रेडी झालेली आहे. मी या बोलमध्ये ही काढून घेते. उत्तपा बनवायला घेतला आहे, तवा मी गरम करून घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे. तर इथे बघा मी मस्त असं बॅटर जे आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे. आणि फैलवून घेते आणि त्यावरती मी चॉप न करताना असं स्लाईस करून घेतलं आहे. म्हटलं छान दिसेल जरा दिसायला टोमॅटो. आणि त्यानंतर कांदा टाकून घेतला आणि साईडच्या एजेस जे असतात ना तिथे टाकायचं, छान स्प्रेड करायचं. नाहीतर काय होतं की साईडनीच आणि ना दोसामध्ये थोडंसं सॉरी उत्तप्यामध्ये थोडंसं एअर झालं होतं ते मी आपल्या नाईफनी काढून घेतलं, फुगे फुगे आले होते. आणि त्यावरती थोडंसं मिरची पावडर. इथे हे मला नॅसाचे जुने फोटोज मेमरीज आले होते, ते दाखवत होते. खूप मस्ती करते पहिलेच पहिलेपासूनच नॅसा. तर इथे उत्तप्यावरती थोडंसं मिरची पावडर, थोडं धनिया पावडर, थोडं आपलं काय मीठ असं मी स्प्रेड करून घेतलं आणि दुसऱ्या साईडला चटणीलासुद्धा तडका घालून घेतला. तर इथे बघू शकता तुम्ही उत्तप्पा रेडी झाला आणि किती छान दिसतोय बघा. टेस्ट करून सांगा. पहिले काय टोमॅटो खाणार आहे फक्त. छान झालं करा. परी कली गे पाण्याची बॉटल ठेवायला तिला करून द्यावं लागेल. तिला असाच पाहिजे तसेच टोमॅटो वगैरे ठेवून. जेवण काही पण खायची वस्तू दिसण्यावर पण खूप डिपेंड असते. चांगलीच आहे आपण त्याला जर गार्निशिंग चांगलं केलं तर खायमध्ये जास्त इंटरेस्ट. टोमॅटो पण टाकू. फक्त ओनियन दोन्ही पाहिजे. चॉप करून टाकू की असं स्लाईस वालच पाहिजे तुम्ही सांगा ना. मम्मा मला फक्त ओनियन चॉप करून टाकू. मम्मा मला फक्त. ओके. घरातले सगळे काम आवरून आता आम्ही निघालोय मिशन संडेला. आणि दिवाळीचा आधीचा म्हणजे हा लास्ट संडे आहे, त्याच्यामुळे आज आमची बऱ्यापैकी फुल डे बिझी जाणार आहे ना. आपला काम म्हणजे एकतर तर माहिती नाही कसं होईल ते. सगळ्यात पहिले मी माझ्या ब्लाऊजसाठी मला नेट द्यायचं आहे त्या टेलरकडे. तर ते मी पहिले देणार, त्यानंतर बघूया. त्यानंतर फर्स्ट क्रायमध्ये जायचं आहे मुलींचे कपडे बघायला. तर तिथे बघूया मिळते का. मागे मी एक वेळा बघितले होते तर ऑनलाईन पण बघितले पण तिथे पण चांगले होते. म्हटलं तिथे बघूया पहिले नासा आणि दीराच्या मुलीसाठी. तर तिथे बघू, जर आवडले तर ठीक, नंतर मग बघू कुठे जायचं ते. आणि नंतर किराणा पण आजच घ्यायचा आहे ना आपल्याला. यांनी मला सांगितलं की आजच सगळं आटपायचं आहे. तर चला मी पटकन टेलरचं आलेलं आहे, मी पटकन ते नेट देऊन लगेच येते एका मिनटात. पुढे आहे पुढे नाही तिथे टेलरकडे जाऊन आले. कपडा द्यायचा होता ॲक्च्युली मला स्लीव्हसाठी नेटचा, तर ते दिलं आहे. आणि साडी आणि ब्लाऊज दोन्ही दिलेलं आहे मी. तर ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. इराशा इकडे इकडे. हां इकडे इकडे जायचं आपल्याला. इकडे इकडे इकडे. हां गाडी काय पाहिजे. इकडेच ट्रेडिशनलच बघायचे ना आपल्याला. छान वाटत. आवडलं छान दिसत तुला.
कलर पण छान वाटतो है ना आपण बघायचं का फर्स्ट ट्रेची शॉपिंग झालेली आहे ॲक्च्युली तिथे ट्रेडिशनल कपडे नेहमी चांगले असतात मागे आपण बघितले होते ना तर छान होते पण आता सध्या जास्त युनिक असतात म्हणून असं ठरवलं होतं आम्ही कॉटनमध्ये असतात छानपैकी म्हणजे मुलांना इरिटेट होत नाही असे पण नाही आवडले आम्हाला तेवढे तर असे रेग्युलर यूजसाठी जे ट्राय केलेले तुम्ही बघितले तर तेच घेतले दोन न्यासासाठी आणि आता आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये इथलं जे मार्केट आहे तर ते बघून येऊ कधी आम्ही मार्केटमध्ये कपडे घेतले नाही आपण सहसा ऑनलाईनच असतात तर म्हटलं आता बघूया नाही ना असं बघा तिकडे मॉलमध्ये तर म्हटलं आज आपण बघूया मार्केटमध्ये जाऊन आता मे बी गाडी आम्हाला कुठंतरी एका ठिकाणी पार्क करावं लागेल आणि ते पाय पाय फिरावं लागेल तिकडे पार्किंगला जागा नसते तर बघूया गाडी आम्ही लावली पार्किंग पार्क केली तिकडेच आणि आता आम्ही पाय पाय फिरणार आहे आणि ऊन खूप जास्त आहे खूप जास्त ऊन आहे तरी चला आपण घ्यायचे आहेतच कपडे बघा मार्केटमध्ये दिवाळीची कशी लगबग चालू झालेली आहे सगळीकडे आकाश कंदील दिवे लाईटिंग आणि आता दिवसा तर एवढं विशेष नाही पण रात्री जर मार्केटमध्ये बघितल्यानंतर खूप सुंदर दिसतं इथे परी ड्रेसेस ट्राय करत आहे पण हे बघा अजून एक केलं आहे पण असे खूप म्हणजे आवडले नाही तर म्हणून आम्ही म्हटलं सिम्पलच बघूया म्हणजे खूप हेवी पण नको आहे पण बघूया आता कुठला घ्यायचा ते तिने तीन चार ड्रेस ट्राय केले मार्केटमध्ये फिरून फिरून थकून गेलो आम्ही पण कपडे काही भेटले नाही फक्त परीसाठी ड्रेस घेतला आणि जिकडे बघा तिकडे ते सेमच फ्रॉक आणि ते घागरे तेच तेच म्हणजे असं विशेष काही नाही ना विशेष नाही आणि आपण बऱ्याच दिवसानंतर मार्केटमध्ये इतकं फिरलो आणि पाय दुखून इतकं फिरून फिरून आणि आता आणि रेट पण खूप असे रेट म्हणजे हायफाय म्हणजे 2000 वरती लहान लहान मुलांचे कपडे 2000 वरती म्हणजे त्याच्या खाली बघायलाच मिळणार नाही इतके महाग मग शेवटी नॅसाचा आणि मिष्टीचा राहिला फक्त परीचा घेतलाय आणि त्यांचे आम्ही अजून फर्स्ट काय मध्ये काय भेटत दीदी नॅसाला ते का फर्स्ट काय मध्ये अजून 1-2 दिवसामध्ये नवीन कलेक्शन येणार आहे तर मला तिथले कसे तिथे कचकच कचकच ना चिडचिड करतात मुलं एवढे घातले की ते ना म्हणजे परीचा पण आम्ही सिम्पलच घेतलाय पण तरी खूप कॉस्टली खूपच जास्त सगळं म्हणजे हायफाय रेट करून ठेवले दुकानमध्ये तर म्हणून म्हटलं आपण नसा परीचे सॉरी नसा आणि मिष्टीचे फर्स्ट काय मध्ये बघूया आणि आता आम्ही चाललोय किराणा घ्यायला परत हा तर आज आता किराणा आता रिलायन्स मध्येच चाललो आम्ही रिलायन्स मार्ट मध्ये तर ते घेऊ आणि मग बघू काय मला वाटतं चहा घ्यावं थोडस फ्रेश व्हायसाठी आता 4 वाजलेत आणि पाऊस येते बारीक दुकानाचा चहा थोडा थोडा पाऊस येतोय गरमागरम बाहेर पाऊस चालू आहे चांगला आणि मस्त गाडीमध्ये चहा चहाने फ्रेश वाटते कारण की 4 वाजलेत आता आणि आता आपल्याला किराणा घ्यायला किती वेळ लागेल 7 फास्ट होईल तरी 2-3 तास तर जाईलच आरामात लवकर करायचा प्रयत्न लवकरात लवकर ट्राय करू लवकर व्हायचं आणि नॅसा झोपली नाही आज मेन म्हणजे मला तिचं टेन्शन येतं तिला झोपवावं लागेल आता तिथे हा तिथे थोडस तिथे रिलायन्सला गेल्यावर थंड वातावरण राहील ना तर झोपेल ते असं तिला घेऊन फिरलं रिलायन्स मध्ये गेल्यावर फक्त किराणा घेणार नाही होणार बाकी पण मी आता परतीचा पाऊस आहे आणि सगळीकडे खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि खरंच याची गरज नाही आहे लोकांचं पीक आता कळायला आलं होतं शेतकऱ्यांची दिवाळी खराब करते पाऊस सगळ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं तोंडावर बरोबर आता अशा वेळी जीवन खराब खराब आहे खरंच म्हणजे एवढी मेहनत करतात ते लोक आणि म्हणजे जेव्हा वेळ येते अन्न जाते जगाचे
आवडता आयटम म्हैसूर पाक. दिवाळी फुल दिवाळी 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 आपला खूप मोठा फेस्टिवल आहे. श्रीखंड घ्या ना, बरेच दिवस झाले खाल्ला नाही. चितळे जा चितळे नाही का? घे छोटा. बादाम आमची दिवाळीची किराण्याची खरेदी झालेली आहे. माझ्या हातात पण एक ट्रॉली आहे, तर त्यात पण दाखवते तुम्हाला काय आहे. तर ह्या ब्लँकेट्स घेतलेल्या आहेत आम्ही. त्या कशासाठी घेतल्या मी ती तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेल. भी है क्या? हाँ, सारे कबाब है इसमें. ओके. बराच वेळ झाला आणि इन्याचं खाणं पिणं पण झालंय. हे यांचं एक काम करत आहे, उद्या यांना सुट्टी आहे पण बाकीच्यांना नाही. उद्याचं प्लॅनिंग आहे का? हे मला मेल आला होता की नेक्स्ट वीक मध्ये कसं प्लॅन करणार आहे सांग. अच्छा, ओके. पूर्ण वीक सांग, दिवाळीपर्यंत. तर हे यांचं ऑफिसचं काम करते. त्यानंतर बरीचा ड्रेस घेतला आहे आणि तिचे पण तसेच होते बऱ्यापैकी. पण असा सिम्पल पण छान दिसणारा घेतला तर दिवाळीच्या दिवशी तुम्हाला दिसेल. किराणा आणला आहे, तर किराणा जे सगळे आणतात दिवाळीला तेच आणलं आहे. फराळाचं बनवायचं आहे आणि फराळाचं आम्ही ना डिवाईड करून घेतो दरवर्षी. म्हणजे चार पाच आयटम्स मी बनवते, चार पाच आयटम्स माझी जाऊ बनवते. आणि म्हणजे आई आणि जाऊ, तर यावर्षी माझी जाऊ बुलढाण्याला आहे. म्हणजे धीर माझे बुलढाण्याला आहे आणि आई खामगावला. म्हणजे आम्ही तीन ठिकाणी ट्रान्सफर झाली त्यांची. ट्रान्सफर म्हटल्यापेक्षा जॉब चेंज केला. हां, तर त्यांनी तर आता आय सी आय सी, आधी एच डी एफ सीला होते, आता आय सी आय सी एला. आय सी आय सीलाच आहे ना? हां, ब्रँच मॅनेजर. तर त्यांचं ट्रान्सफर झाल्यामुळे आता आम्ही तीन ठिकाणी झालो आहे. आई खामगावला, तर दिवाळी तिथेच होणार खामगावला. आणि धीर माझे बुलढाणा. तर म्हणजे आता आम्ही तिघींनी डिवाईड करून घेतलं. चार पाच आयटम मी बनवणार, चार पाच आयटम ती बनवणार. आणि आईंना जरा कमी सांगितलं, दोन तीन आयटम तरी त्यांना जे वाटेल ते बनवतील. तर असं चार पाच आयटम्स मी बनवणार आहे फराळाचे, तर इथूनच बनवून येत असते मी दरवर्षीच. तर यावर्षी पण बनवणार आहे, तर त्यासाठी सगळं आणलं आहे. तर दाखवते मी तुम्हाला चकलीची मी. हां, हे काय आणलं नसानी? मोती साबण. दिवाळी आली, मोती साबण लावायची वेळ झाली. हो ना, उठा उठा, दिवाळी आली, मोती साबण लावायची वेळ झाली. कसं म्हणतात? मन उठा 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 उठा.
दिवाळी आली दिवाळी आली आली असे मोती साबण लावायची वे आली आली किराणाचे हा दोन पिशव्या आणलेले आहेत आणि हे रेग्युलर टोस्ट वगैरे जे लागतं ते त्याच्यानंतर एक किलो मी चकलीची भाजणी दरवर्षी हेच आणते खूप छान होतं याच्या चकल्या आणि एक किलो आणली आहे मी त्यानंतर एक किलो मी हे रेडीमेड अनारसेचं पीठ हे पण मी दरवर्षीच आणते तर खूप छान होतात गुळाचे अनारसे असतात त्यानंतर रेग्युलर जे आपल्याला लागतं तेच हे भाजणी परत नंतर आपलं आणि मैदा आणला आहे भरपूर म्हणजे 2 किलो मैदा आणलं आहे कारण की बरेच आयटम्स बनवायचे आहेत तर त्यासाठी त्यानंतर रेग्युलर तेल वगैरे जे काय आपलं असतं ते सगळं आणलेलं आहे आणि त्यानंतर हे आणलं मी एक कप हा मायक्रोवेव्ह सब सेफ कप आणला आहे आणि हे भाजी वगैरे धुण्यासाठी स्ट्रेनर आणलं एक त्यानंतर माझा आवडता रसगुल्ला माझा फेवरेट स्वीट आहे रसगुल्ला आणि मी जवळपास 1 वर्ष झालं रसगुल्ला खाल्ला नाही काय हो रसगुल्ला जवळपास म्हटलं आपण 1 वर्ष झालं आणलं नाही हा म्हणजे मी जेव्हापासून डाएट करते तेव्हापासून रसगुल्ले आणलेच नाही पण आणले नाही मी म्हणजे मी डाएट करत होते म्हणून काही आणले नाही त्यानंतर आपलं जे रेग्युलर साखर फ्रीज मिळते तिथे तर त्यामुळे विकत नाही घेतली 2 का 3 2000 एक किलो की 2 किलो असं काहीतरी आहे तर ते 4 पॅकेट्स आणले म्हणून मी विकत घेत नाही सहसा रिलायन्सला ते मिळतं आणि हे परिणी आणलं वाटतं आणि ड्रायफ्रुट्स वगैरे जे काय असतं ते गुळ सगळं तेच किराणे हे आणि हे तर हे एवढं सगळं ब्लँकेट आणल्या 7 ब्लँकेट आहे तर हे कशासाठी आणल्यात तर दरवर्षी आम्ही दिवाळीच्या वेळी 7 ब्लँकेट हो ना सात ब्लँकेट आम्ही डोनेट करतो तिथेच खामगावलाच तर म्हणजे लास्ट इयर पण थंडी असते खूप आणि म्हणजे असं म्हणजे लास्ट इयर पासून आम्ही ठरवलं की ब्लँकेट डोनेट करायचं दिवाळीच्या वेळेस म्हणजे तिथे खामगावलाच करतो तिथे स्टेशनवर बरेच जण असे झोपलेले असतात त्यांना खूप अशी थंडी वाजत असते तर लास्ट इयर आम्ही गेलो ना जेव्हा स्टेशनवरती तेव्हा अक्षरशः बघून असं डोळ्यात पाणी येत की लोक कुडकुड झोपलेले होते थंडी तेव्हा होती आणि बरेच लोक आणि जेव्हा आपण दिलं ते इतके खुश झाले होते आणि ते आपण दिल्यानंतर दुसरे लोक पण म्हटले आम्हाला पण पाहिजे त्यांना खरंच गरज होती तर ते म्हणून आणि लास्ट इयर मला असं वाटतं दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी माझा बर्थडे पण होता तेव्हाच केलं ना आपण हा दुसऱ्याच दिवशी माझा बर्थडे होता लास्ट इयरला तर तेव्हाच म्हणजे आम्ही ते डोनेट म्हणजे मागच्या वर्षीपासून असं ठरवलं की दिवाळीच्या वेळेस आपण 7 ब्लँकेट डोनेट करायचे असं त्यासाठी आम्ही त्या ब्लँकेट असं छान वाटलं सॉफ्ट आहे मटेरियल वगैरे म्हणून त्या मला आता विचार करून माझ्या डोळ्यात पाणी तर त्यासाठीच घेतलं त्या आणि मग ते डोनेट करू आम्ही यावर्षी पण दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यावेळेस माझ्या जावेचा बर्थडे आहे तर आज यावर्षी तिच्या बर्थडेला असं म्हणून होईल ओके नाही तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडलंच लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज 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 पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 झोपायचं का आता नाही सर झोपायचं जबरदस्ती चला